इकडे एलआयसी आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखांच्या समोर काँग्रेस आज आंदोलन करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादानंच एलआयसी आणि एसबीआय मधील जनतेचा पैसा बुडण्याची भीती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली. याच पार्श्वभूमीवरती काँग्रेस आज एसबीआय आणि एलआयसी कार्यालयाच्या समोर आंदोलन करणार आहे. अदानी समूहातील कारभाराची केंद्र सरकारनं तातडीनं चौकशी करावी अशी मागणी काँग्रेसकडून केली जाते. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.